Ambassador. Oh. चलो आणि आठीचा त्याची लढा सुरू झाली. आणि ओके धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि बावली तालीम करून आलेले सर्व पैलवान मंडळी सारथी सर एकेरी पटाला लागला. वा एकेरी पट आणि आलेले सर्व कुस्तीप्रेमी आलेले सर्व वास्तव प्रेमी सर्वांना विनंती आहे कुस्ती हा आपला राष्ट्रीय खेळ झाला पाहिजे. हॉकी आपला राष्ट्रीय खेळ आहे परंतु आता कुस्ती खेळ राष्ट्रीय खेळ झाला पाहिजे यासाठी प्रयत्न करा. कारण ऑलिम्पिकचे सर्वात जास्त पदक कुस्तीने मिळवून दिले आणि सर्वात पहिले पदक कुस्तीचे आहे. कुस्ती हा आपला जुना ग्रामीण भागाचा खेड्याचा आपल्या वाड वडिलांचा खेळ आहे. या कुस्तीला आता दिवस आले. या कुस्तीमुळे नऊ पोरं असतील आणि नऊ पोरं फक्त सगळ्या पावलेला लागा. हो चला सर्व आलेले पैलवान तयारीत राहा. कुस्तीमुळे अनेक पैलवानाला चांगले दिवस आले. त्यांनी कुस्तीची इमानदारी राखली त्यांनी कुस्तीवर प्रेम केला असे पैलवान त्यांना कुस्तीनं भरभरून दिला. कुस्तीमुळे भारत की माने खासदार झाले आणि पार्लमेंट मध्ये जाऊन बसले. कुस्तीमुळे नरसिंग यादव मुंबई सिबॉल महाराष्ट्र केसरी 11-12-13 साली डीवायएसपी झाले. कुस्तीमुळे सुशील कुमार कुस्तीमुळे राहुल आवारे डीवायएसपी झाले. राहुल नाना आवारे जिल्हा बीड आणि दत्त व्यायाम शाळेचे पट्टे डॉक्टर पैलवान चावले यांचा या ठिकाणी आगमन झाले. त्यांचा आणि त्यांच्या सर्व मित्रांचा गोष्टीच्या हार्दिक स्वागत आणि सर्वांना विनंती योग्य ठिकाणी कुस्ती वाढली पाहिजे कुस्ती जगली पाहिजे आणि कुस्ती शरीर शास्त्राच आणि प्रगतीच एक साधन एक अतिचटीची लढा डाव आणि प्रतिडाव अशी कुस्ती आपले
मानले मनापासून आभार. काय थोडी लावली हो पण रंगात वगैरे. एक संगम रवरी दगडातला कोरू पुतळा आणि एक काळा पाषाणातला कोरू पुतळा आणि एकमेकाला झुंजतात डाव आणि प्रतिडाव. आणि तिथं डाव लावण्याचा प्रयत्न. टांगेचे प्रकार आधी टांग बाहेरची टांग खेडी टांग असे टांगेचे प्रकार. आणि हिस्सा मारून हिस्स्याचे प्रकार आहे का फौजदारी हिस्सा पायलवान हिस्सा डोक्याला हिस्सा आणि फौजदारी हिस्सा. हिस्स्याचे प्रकार मित्रांनो कला जिंकून जवळजवळ 25 प्रकार आहेत. कांता बनतात अनेकांचा खूप मोठा गैरसमज आहे. मी एका शाळेत गेलो हेडमास्टरचा मोठा गैरसमज झाला. त्यांना समजून सांगावं लागलं सर तसं नाही सुपारीने नाही शरीराचा सगळ्यात प्रथम गरम होणारा भाग आहे कान. सर्वात प्रथम आणि सर्वात प्रथम थंडी जाणवते कानाला. कान उघडले तर ऐकलं बरं का अनेकांचा गैरसमज आहे. पैलवानाचे कान म्हणजे पैलवानी तिचं हो 5000 एक उचाळू पैलवान फिरतो. बापरे 5000 एक पैलवान जांबू भाऊ जावळे त्या पैलवानाला घेऊन फिरतात 5000 एक रुपयावर. वा आणि कुस्ती खेळताना अंग गरम होत पण सर्वात प्रथम गरम होतात ते कान. आणि मग कानाच्या शिरा सांगतात शिरा फोडतात आणि मग कान बरायला लागतात. हो काय फोडग नाचलं काय नाचलं ते वा नाचून पटेला घुसलं. कसं घुसलं काय काय नाचलं आणि 5000 आणि पैसे वाढले 6000 बाप्पा बाप्पा बाप्पा. इकडे पण आटी तटीची आटी तटीची पैलवानाच्या पायात घुंगर बांधायला पाहिजे मग आवाज आला असता. 6000 चलो 7000 एक रुपयावर पैलवान फिरते. चला आणि इकडं आटी तटीची काय जोड लागली हो पाहून घ्या कसे चमकतात चमकदार कामगिरी करतात. पोट पा पाट पा कंबर पा आणि पोस्टर वरले सगळे तयार व्हा. वा पा पोरग कसं नाचतंय आपलं कुठं नाचतंय म्हणून म्हटलं सगळं देवीला घालू नका असं एक तयार करा. हो दुसरी बायको येडी बागडी फक्त पैलवानकीसाठी कारण पहिली हुशार होती. हो ऐका हो 8101 रुपयावर पैलवान आठ हजार. आता आठ लावली पा
8101 रुपयावर पहिलवान फिरतोय. पहिलवान विनंती आपण इकडे या आणि आता थोडस माइक मध्ये पूर्ण नाव सांगा. हा पहिलवान इंद्रभान शिंदे अंबर मनमाड. हो मनमाड का पट्ट्या वा. इंद्रभान शिंदे आढळ जो पाहिजे जो मनमाडचा एक चांगला पोरगा आणि जोड लावण्याच. चला मनमाड 5 मिनिटाची वेळ दिली. 5 मिनिटात कुस्ती नाही झाली तर बक्षीस कमी आणि पहलवान फडाच्या बाहेर. चलो आता समीर शेख पहलवान महाराष्ट्र चॅम्पियन वाला पहलवान होती का भाई. चलो उसके साथ लड़ने वाला सुनो पहलवान हरियाणा. एक है हरियाणा चैंपियन एक है महाराष्ट्र चैंपियन. आणि या ठिकाणी मानाचा सन्मानाचा फुलांचा हार. वा चला समीर पहलवान रेडी. चलो इसके बाद की कुश्ती कौन सी है रे. चलो 4 नंबर के पहलवान हरीश पवार पहलवान. हाँ चलो तन्वीर पहलवान रेडी क्या. चलो अमन पहलवान जावड़े पहलवान. चलो जल्दी आ जा. चलो आणि ढोलकीच्या तालावर 6 नंबर के